सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी विजा पडून जनावरे दगावले आहेत, तर काही ठिकाणी मनुष्यहानी देखील झालेली आहे. या अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात वादळी वारा असतं, त्यामुळे घराचं देखील नुकसान होतं. शेतकऱ्यांचं शेतीपिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत ज्या शेतकऱ्याच्या घराचं नुकसान झालेलं आहे त्याचे पत्रे उडून गेले आहेत, तो शेतकरी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आपलं नाव काय आणि ही जी घटना घडली आपल्या पत्रा शेड होतं त्याचं किती नुकसान झालं आणि ही घटना कधी घडली? ही परवा दिवशी 6 वाजता वडवळ इथं, वैजनाथ काळे बोलतो मी, वडवळ इथं नुकसान झाली. म्हणजे 6 वाजता भयंकर वारा आल्यानंतर आम्ही आत घुसलो पत्र्यात. जे पत्र्यात जे वाटोळ जी आहे घुसली ती पत्र सगळं उडून गेलं. उडून गेल्यानंतर पत्र उडल्यानंतर मला काय कळेना, मी बाहेरच्या बघलेलो होतो, ते पत्रा माझ्या अंगावरनं वरून गेला. वरून गेल्यानंतर घरच्यांनी आत बोलवून घेऊन धान्य आणि सगळी कमीत कमी 2-2.5 लाखाची नुकसानी माझी झालेली आहे आत्ता सध्या. आपल्या कुटुंबात किती सदस्य आहेत आणि ज्यावेळेस वादळी वारा आला होता, पाऊस आला होता, त्यावेळेस कुठे थांबला होता? या पत्रा शेडमध्ये थांबला होता का अन्य कुठे गेला होता? नाही, पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही बाहेर होतो. आधी पळत येऊन आम्ही वारा कावतान सुटल्यानंतर पत्र्याच्या शेडमध्ये आलो. आल्यानंतर ह्यांना आत तिघासनला घुसवलं आणि मी बाहेर ती हे आणायला गेलो तोवर तर पत्रा माझ्या हे वरणं गेल्यानंतर ह्यांनी घरच्यांनी बोलवल्यामुळं आम्ही सगळी पुन्हा आत आलो. बाकी काय बघितलं नाही पुन्हा. मग पाऊस वारं थंड झाल्यानंतर ही पत्र गोळा केलं आम्ही आणि भांडी गोळा केली. पत्र उडून गेल्यानंतर मग बाहेर गेला का दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरी गेला, कुठं गेला? कुठं गेला ना, हा या जागेला असं आम्ही उभारलो का, तर इथं जायलाच जागा नव्हता ना. पण कसं शेजाऱ्याकडे जायचं तर आपण अनेक पत्र उडलो म्हणून आम्ही घरातच बसलो. आपल्यासोबत मावशी देखील आहेत. मावशी काय सांगाल, काय अडचणीला सामोरं जावलं वारा आल्यानंतर, कशी स्थिती होती? वारा आल्यानंतर काहीच कळना आम्हाला, काहीच कळना. गेल्यानंतर आम्ही घरातच बसलो, तवर तर पत्र उडून गेलं. पत्र उडून गेलं की आम्ही ह्यांना बोलवून घेतलं आतमध्ये. आम्हाला काहीच म्हणजे सूचना असं पाक धीरे सोडून गेलं असं उडतं आहे आता सगळं म्हणलं. तरी पण आम्ही काय होईल ते होईल, मरल नाही तर वाचल म्हणून आम्ही घरात मध्येच बसलो. मग भांडी फिंडी गेली वाऱ्यानं, कपडे पिपडे बाहेर गेले, परत पत्रा गेला. मग काय होईल ते होईल म्हणलं. मग परत वारं जरा शांत आलं की आम्ही लगेच पटापटा मग गोळा केलं बाहेर. हाई नुकसान की झालेली झाली म्हणून आता काय नच विलाज होता आम्हाला म्हणून आम्ही गोळा केलं. या शेडमध्ये किती ज्वारी गहू काय 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 धान्य होतं, पीठ काय होतं, पीठ पण होतं का आणि काय काय नुकसान झालं तरी? हो, पीठ होतं, गहू, ज्वारी, मका होती आणि तांदूळ वगैरे सगळं भिजलं. परत आम्ही सगळं हे झाल्यावर बघितलं तर सगळं भिजलेलंच होतं. दिलं कोंबड्याशनला बाहेर टाकून कुत्र्याशनला, काय खायल ती खायल म्हणलं. मावशी आपण शेतात राहता, शेतीपिकाचं काय नुकसान झालं? शेतीपिकाचं मका होती, मका पडली, ज्वारी पडली, वैरण हीच होती. काय सांगाल, प्रशासनाने काय दखल घेतली का, तलाटी वगैरे महसूलचं कोण आलं होतं का पंचनामा करायला? कोणी नाही, काय सुद्धा नाही आमच्याकडे, कोण नाही, फक्त आत्ता सरपंच आल्यात. बाकी कोणी आमच्याकडे आतापर्यंत गावातलं बी कोण आलं नाही आणि कोणच आलं नाही, फक्त सरपंच आत्ता आल्यानंतर, आत्ताच 10 मिनिटात सरपंच आल्यात माझ्याकडे. मावशी आपण नदीच्या कडेला राहता आणि सातत्याने नदीला पूर येत होत, त्यावेळेस देखील आपलं नुकसान होत असेल? त्यावेळेस पण कोणी दखल घेतली नाही. आम्ही सगळं लिहून दिलं तर त्यांनी त्यांना काय वाटलं ह्यांच्या पाठीमागं कोण नाही म्हणून दुसऱ्यालाच पाठवलं त्यांनी. आमचं हा नुकसान की पण दुसऱ्याच्या नावानं गेलं ते, आम्हाला काहीच नाही मिळलं. आम्ही त्यावेळेस पण बसलो, बघायला पण कोण आले नाही ती इथं. आम्ही 8-10 दिवस तिकडं लोकांच्या रानात जाऊन बसला होतो, राहिला होतो, जनावरं फेनवरं घेऊन सगळी. रात्री 1:30 वाजता निघला इथून, तरी पण कोण आली नाही ती. बघायला नाही ती ना, फोन नाही ना कोणाचा, काहीच नाही. मग सरपंचाचा फोन नाही, तलाट्याचा नाही, कोणाचाच नाही. रात्री 1-1.5 वाजता पूर आला होता. मग हे पूर आल्याला तुम्हाला कसं समजलं, काय अवस्था होती आपली? इथून आम्ही बघत बसलो होतो पाण्याला 12 वाजेपर्यंत, परत झोपी लागा लागल्या, वरनं पाऊस चालू,
मग पाऊस चालू झाल्यावर आम्ही घरात आल्यानंतर एकाएकी लोट आला. लोट आल्यानंतर आमचा दिरी एक आला तिकडून वरडत आला, म्हणला पाऊस लोट आलाय लोट आलाय. चला म्हणलं की आम्ही हाय असं कुलूप नुसतं लावलं, दरवाजा लावला की जनावरं सोडली पटापटा घेऊन गेलो आम्ही. तोपर्यंत आम्हाला छातीला पाणी लागलं, इथून छातीला पाणी लागलं तेव्हा आम्ही इथून निघलो. त्यावेळेस काय महसूल प्रशासन किंवा तलाठे आले होते का इथं? कोणी पंचनामा केला होता का? नुकसान भरपाई मिळाली होती का? कोणी सुद्धा आली नाही. ती पंचनामा करायला आली तिथून, वरूनच पंचनामा केला आणि वरूनच गेले. आम्ही लुस्कानकी सांगितले तेवढे नुसतं लिहून घेतल्यावर केलं, दुसऱ्याला पाठवलं, आम्हाला काही सुद्धा नाही मिळलं. यावेळेस पण कोण आलं का? नाही, कोणी सुद्धा आलं नाही यावेळेस. आता सरपंच आले तर आपल्या सोबत, या गावचे सरपंच देखील आहेत. काय सांगाल, किती नुकसान झालं या अवकाळी पावसात? 16/5/2024 रोजी मौजे वडवळ येथील वैजनाथ काळे यांनीही त्यांच्या शेतात राहत असतात, आणि शेतात राहत असताना त्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस आल्यामुळे त्या वाऱ्याने त्यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे. पत्र उडालेले आहेत, आणि ती बातमी मला समजल्यानंतर त्यांनी मला स्वतः येऊन सांगितलं की बा माझ्या असं नुकसान झालं आहे. येऊन मी प्रत्यक्ष पाहणी केली, आणि त्या पाहण्यानंतर त्यांचं ते विचित्र पडलेलं जिकडं तिकडं सामान बघितलं, म्हणून मी इथं पोचलो होतो. पण यांचं असं म्हणणं आहे की आमचं सातत्यानं नुकसान होतं, गेल्या वेळेस पुरात पण नुकसान झालं, आत्ताही वादळी वाऱ्यात नुकसान झालं आहे, परंतु प्रशासन दखल घेत नाही, पंचनामा करत नाही, आणि नुकसान भरपाई देखील मिळत नाही. तुम्ही एक पदाधिकारी म्हणून कसं पाहता, एक सरपंच म्हणून? कसं आहे की त्यांच्या शेताजवळ नदी गेलेली आहे, आणि नदीला पूर पण येत असतो पाऊस ज्याला झाल्यानंतर, आणि तसं दोन तीन बाजूनी ओढा आहे. त्या ओढ्याच्या पाण्यामुळं त्यांना कुठलंच काय करता येत नाही. त्यांच्या पिकाचं नुकसान होऊ शकतं आहे, त्यांच्या घराचं नुकसान होऊ शकतं आहे, असं होत असतं आहे. आणि ती समजल्यानंतर मी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसान भरपाई मिळत नाही त्यांना. बरोबर आहे, त्यांनी वर दिला असेल तर पण मिळणारच आहे. त्याच्या सातत्यानं त्याच्या पाठला करावा लागतो. तलाठी येत नाहीत, म्हणतात पंचनामा करत नाही. तुम्ही एक सरपंच आहात, काय तलाठी का येत नाहीत? आणि हे किती दिवस झाले होऊन मागचं पुराचा बघा, दोन वर्ष. हां, आणि त्यावेळेला मी नवीन सरपंच झालेलो होतो, त्यावेळेला मला काय माहीत नव्हतं. मी एक दिवशी आलो होतो संध्याकाळच्या वेळेला, त्यावेळेला पाऊस भरपूर होता आणि रस्ताही त्यांचा खराब झालेला होता. मी प्रत्यक्ष येऊन बघून गेलो, आणि त्यांचं काम आहे वा महसूल आल्यांचं येऊन प्रत्यक्ष पाहणी करावं, काय नुकसान झालेलं बघावं, आणि त्यांचा पाठपुरावा करून त्यांचं काय असेल ते नुकसान भरपाई द्यावी, असं माझं एक म्हणणं आहे. आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्याचं वर्षानुवर्षे नुकसान होत आलेलं आहे, परंतु महसूल प्रशासन असेल, तलाठे असतील, यांनी या शेतकऱ्याचा जे काय नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा केलेला आहे, या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला देखील महसूल प्रशासन तयार नसल्याचं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला सातत्यानं नुकसानीला सामोरं जावं लागतं, कुठेतरी नुकसान भरपाई द्यावी मिळावी अशी या शेतकऱ्याची अपेक्षा आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.